शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो इथं पाहू शकता हरभऱ्याला पूर्णपणे जे काही घाटे वगैरे इथं लागायला 100% सुरुवात झालेली आहे। आणि शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत जी माहिती देणार आहे ती म्हणजे एकंदरीत आपल्या हरभरा पिकावरती तिसरी आणि शेवटची अतिशय जबरदस्त फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तरच आपल्या चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो ही फवारणी अतिशय महत्वाची आहे कारण घाटे खाणाऱ्या आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला या टायमाला पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबतच एकंदरीत जे काही फुलं लागले तर फुलाचं रूपांतर 100% आपल्याला घाटेमध्ये होणं सुद्धा तिथं खूप गरजेचं असतं। मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपलं या फवारणीमध्ये आपल्याला एक जबरदस्त आळीनाशक एक जबरदस्त प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जेणेकरून आपल्या हरभरा पिकाचं जे काही फुलं लागलेले आहेत तर ते फुलाचं लवकरात लवकर घाट्यामध्ये रूपांतर होईल आणि एकंदरीत जे काही एक जबरदस्त विद्राव्य खत वापरायचं आहे जेणेकरून आपल्या हरभऱ्याला जे काही घाटे लागलेले आहेत तर ते लवकरात लवकर भरतील आणि लवकरात लवकर आपल्या हरभऱ्याचं उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हायला मदत करेल। शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरायचं आहे मी 2-3 प्रकारचे पीजीआर सांगतोय, कोणत्याही एकाच पीजीआरचा वापर करा। शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही वक्सना कंपनीचा चेरी प्लस या नावाच्या पीजीआरचा वापर करू शकता प्रति 15 लिटरच्या पंपसाठी 10 मिली, किंवा शेतकरी मित्रांनो सुमिटोमो कंपनीचं जे काही टाबोली हे जे एक पीजीआर येतं तर याचा सुद्धा वापर करू शकता 5 मिली प्रति 15 लिटरच्या पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो चमत्कार या पीजीआरचा सुद्धा वापर करू शकता 15 लिटरच्या पंपसाठी 25 मिली। तिघापैकी कोणतंही एकच पीजीआर निवडा। आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे, एक जबरदस्त विद्राव्य खत वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला 052-34 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे प्रति 15 लिटरच्या पंपसाठी 100 ग्रॅम प्रति एकरासाठी 1 किलो। त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त आळीनाशक निवडायचं आहे। आता आळीनाशक निवडताना नेमकं कोणतं निवडायचं आहे बाबा, आपल्याला आळीनाशकामध्ये एकतर तुम्ही कोरेजन निवडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो वायगो निवडू शकता बायर कंपनीचं, किंवा शेतकरी मित्रांनो बायरचंच फेम या आळीनाशकसुद्धा निवड करू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचं एम्प्लिगो या आळीनाशकाची सुद्धा निवड करू शकता। सदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4-5 आळीनाशकं सांगितले, कोणत्याही एकाच आळीनाशकाची निवड करा। कोरेजनचं प्रमाण 6 मिली आहे, किंवा बायरच्या फेमचं प्रमाण आपल्याला तिथं 5 मिली पाहायला मिळत आहे, किंवा जे वायगो आलेलं आहे त्याचं प्रमाण 10-15 मिली पाहायला मिळत आहे, किंवा शेतकरी मित्रांनो एम्प्लिगोचं प्रमाण आपल्याला 8-10 मिली एका पंपासाठी तिथं निवडणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो हे झालं एक पीजीआर, त्याच्यानंतर एक विद्राव्य खत आणि एक आळीनाशक। सदर व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी अतिशय जबरदस्त आहे आणि अतिशय महत्वाची आहे आणि हरभरा पिकासाठी ही तुमची शेवटची फवारणी ठरणार आहे। मित्रांनो ही फवारणी करण्याचा योग्य कालावधी लक्षात घ्या, नेमकं ही फवारणी केव्हा करायची बाबा। मित्रांनो ही जी फवारणी आहे ज्यावेळेस आपल्या हरभऱ्याला इथं पाहू शकता पुन्हा एकदा एक 80-90% घाटे लागलेले असतात आणि 5-10% फुलधारणा अवस्था असते, तर अशा टायमाला आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून घाटे खाणाऱ्या आळीचा 100% बंदोबस्त होईल आणि जे काही उरल्या सुरलेले जे फुलं आहेत तर ते लवकरात लवकर घाट्यामध्ये रूपांतर होईल आणि एकंदरीत 052-34 आपल्या हरभऱ्याचा जो दाणा आहे तर त्याची क्वालिटी चांगली होईल आणि एकंदरीत त्याचं वजनसुद्धा वाढायला तिथं मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो अशी तुम्ही तिसरी फवारणी तुमच्या हरभरा पिकावरती करा, खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुमच्या हरभरा पिकासाठी तिथं पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का, व्हिडिओ आवडला असला तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जे काही हरभरा उत्पादक शेतकरी आहेत आपले तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।